श्री दगडोबा संस्थान समितीचं दगडोबाच मंदिर आता चांगलंच भरभराटीला आलं होत श्रीधरचा मित्र सदाशी उर्फ सदा ह्यानं स्वतःच्या कमाईचं साधन म्हणून स्थापलेलं दगडोबा मंदिर पाच सहा वर्षात इतकं भरभराटीला येईल ह्याची श्रीधरला कल्पनाच नव्हती आता ते त्या परिसरातलं सगळ्यात प्रसिद्ध देऊळ झालेलं होतं श्री दगडोबा संस्थान समितीचा सर्वे सर्वा सदा हाच होता कपाळाला पांढरा गंधाचा टिळा लावून सदा समितीच्या कार्यालयामध्ये बसलेला असायचा ह्या देवळाची इतकी भरभराट कशी झाली ह्याची उत्सुकता असल्यामुळे श्रीधर एक दिवशी सदाकडे गेला त्यानं सदाला कार्यालयात गाठलं सदानी श्रीधरचं जोरदार स्वागत केलं दोन तीन मिनिटं हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर श्रीधरनी देवळाचा विषय काढला मग सदा त्याला सांगायला लागला हे बघ देवळाचा उत्कर्ष मी स्वतः केला तुला खरं सांगू का श्रीधर अरे हा ना हा बिझनेस आहे बिझनेस आज तू भारतातली प्रसिद्ध देवळं बघ ना कुणाचं चा दरवर्षी चारशे कोटी उत्पन्न तर कुणाचं पाचशे कोटी काही देवालयांच्या उत्पन्नाचा आकडा सातशे कोटींच्या वर गेलाय बर का अरे काही देवळांकडे नारळांची रास आणि त्यातून मिळणार उत्पन्न कोट्यावधी तर काही देवळांकडे सोन्या चांदीच्या राशी हे उत्पन्न कसं जमतय ह्याचा मी नीट अभ्यास केला बरं का आणि मग दगडोबाचं उत्पन्न वाढवायचं ठरवलं मी अभ्यास हा शब्द सदाच्या तोंडून ऐकताच श्रीधरला गालातल्या गालात, गालात नाही पण मनातल्या मनात तरी म्हणजे बहुतेक हसायला आलं आठवी आणि नववीच्या वर्गात दोन दोन विषयात नापास झालेल्या सदाला वर्ग वर चढवला असल्याने आणि शालांत परीक्षेत तीन विषयात समोरच्या शुभांगिनी पटवर्धनच्या पेपरातला मजकूर जसाच्या तसा उतरवून कॉपी करून हा सदा पास झालेला होता सदाचे वडील तेव्हा यमुनेत घोड असं म्हणाले होते पण हा साधा पुढं काही शिकला नाही यमुना नदीत कावेरी नदीकाठच्या सगळ्या देवळांचा मी अभ्यास केला आणि उत्पन्नाच्या मी त्यांच्या पद्धती उचलल्या देवळात देवासमोर ठेवलेला नारळ भक्तांना हवा असतो तो नारळ भटजीनं त्यांना परत देण्यासाठी मी दहा रुपये चार्ज लावतो <laughs> अरे पण बाहेरच्या दुकानात सहा रुपयांचा नारळ आधीच पंधरा रुपयाला विकतात की रे श्रीधरनी त्याच्या मनातली शंका विचारली हो रे अरे पण ती दुकान ती दुकानं आमची आमची म्हणजे संस्थांची बरं का एक रुपयाचा अंगारा आम्ही दोन रुपयांना विकतो जपमाळा उदबत्ती पुढे आम्ही दीड पट दरानं विकतो आणि बाजूला देवीचं मंदिर आहे का नाही ही देवी नवसाला पावते मग त्या देवीसाठी आम्ही साड्या ठेवल्या अगदी सत्तर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपयांपर्यंतच्या साड्या आम्ही ठेवल्या दुकानामध्ये देवीला जर साडी अर्पण केली ना तर देवी पावते हो का नाही म्हणजे खरंच पावते का अरे दुनिया झुकती आहे रे वाला झुकाण्यावाला हा म्हण माहिती आहे ना तुला तर चाळीस रुपयांची साडी आम्ही सत्तर रुपयांना विकतो आणि दोन हजार रुपयांची साडी आम्ही तीन हजार दोनशे रुपयांना विकतो तुला आश्चर्य वाटेल बरं का हो आमचा सत्तरच्या साड्यांचा खोप आहे ना तो कमी आहे आणि पंचाहत्तर टक्के खोप तीन हजार दोनशे रुपयांच्या साड्यांचा आहे बरं काय का सांगतोस काय आता चकित होण्याची पाळी श्रीधरवर आली होती श्री दगडोबाचं उत्पन्न कोट्यवधींच्या घराकडे कसं निघालंय ह्याची श्रीधरला आता जाणीव व्हायला ला लागली होती कसं आहे लक्षात घे जास्त किमतीची साडी अर्पण केली की देवी लवकर पावते ही भक्तांमध्ये बातमी पसरलेली आहे हो नाही बातमी पसरली आहे का अफवा पसरवलेली आहे श्रीधर तू सुद्धा पक्का आहेस बरं का बरं <laughs> मला सांग ही साडी ही साडी किती वार असते हे तुला माहिती आहे का हो म्हणजे काय सहावारी असते साडी ही पण मन प्रत्यक्षात म्हणे ती सहावारी नसतेच चार वारी स्पेशल साड्या बनवून घेता म्हणे तुम्ही आणि मग त्यांनाच सहावारी म्हणून विकता असं ऐकलंय <laughs> कोणाकडे बोलू नकोस बरं का म्हणजे काय ही गोष्ट आहे ना फार थोड्या लोकांना माहिती आहे बरं का आणि साडी उघडून बघितली किंवा मोजून बघितली तर देवी कोपते बर का <laughs> अच्छा म्हणजे ही सुद्धा अफवा तुम्ही पसरली आहे <laughs> तुम्ही ही ग्रेट आणि ते भक्त सुद्धा ग्रेट बर का बोआ अरे दगडोबा आहे ना दगडोबा पूर्वी गोरगरीबांचा देव होता बरं का म्हणजे सामान्यांचा देव होता आता आता तो श्रीमंतांचा देव बनत चाललाय बर का वा वा, वा, वा। अरे म्हणजे सरकारनं जशा जनरल मेरिट बी सी एसटी एसी ओबीसी अशा कॅटेगरी केली आहे तशा तुम्ही देवांच्या सुद्धा कॅटेगरी निर्माण केल्या आहेत काय म्हणजे आधीच ना देवदानवा नरे निर्मिले असं म्हणतात त्या देवात सुद्धा तुम्ही गरिबांचा देव मध्यमवर्गीयांचा देव उच्च मध्यमवर्गीयांचा देव श्रीमंतांचा देव कोट्यावधींचा देव असे प्रकार पाडलेत काय बर 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 तर म्हणजे सध्या सध्या म्हणजे ह्या वर्षी हा दगडोबा श्रीमंतांचा देव आहे तर आहेच मुळी आहेच मुळी अरे त्याच्या दर्शनाला आता भल्या मोठ्या रांगा लागतात बरं का हम्म म्हणजे त्या रांगात सुद्धा प्रकार असणारच की गरिबांची रांग नाकासमोर पाहून चालणाऱ्यांची रांग कारवाल्यांची रांग बंगलेवाल्यांची रांग <laughs> रांगा तर आहेतच रे पूर्वी कसं पूर्वी दहा रुपये वीस रुपये देणगी देणारे अशा फक्त दोन रांगा असायच्या हो का नाही अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे आता उघडदार देवा उघडदार देवा हे सुद्धा मोफत नाहीये तर तू ऐक कर श्रीधर आता ना आता तीन रांगा लागतात पन्नास रुपये देणगी देणाऱ्यांची सामान्य रांग अरे खरं तर आठ दहा तास रांगेत राहणारी ती असामान्य माणसं बरोबर पण ती पहिली रांग झाली दुसरी शंभर रुपये देणाऱ्यांची स्पेशल रांग त्यांना दोन तास रांगेत उभं राहावं लागतं आणि दोनशे रुपये देणगी देणाऱ्यांची गुपचूप स्पेशल रांग गुपचूप स्पेशल रांग वा वा, 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 वा। श्रीधर खुशच झाला हो काय एजंट कडे ना गुपचूप दोनशे रुपये द्यायचे तो मधल्या दरवाज्यानं पाच मिनिटात आतमध्ये घुसवतो अच्छा 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 एजंट घुसवतोय मग ह्या एजंटला तुम्ही पगार किती देता तो पगार नाही पगार नाही त्याला आम्ही कमिशन देतो माणशी दोनशे रुपयांमधले वीस रुपये येत व्याचवे म्हणजे दहा टक्के कमिशन आम्ही त्याला देतो बरं का कधी नाही तर सदान गणित बरोबर केलेलं होतं टक्केवारी नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे सदाचे शाळेतले शत्रू पण आता आता तो कोट्यावधी रुपये कमावतो म्हणजे आता ते सगळे त्याचे मित्र झालेले असणार शिवाय हुशारी हा सुद्धा त्याचा हालीकडे झालेला मित्र असावा अच्छा अच्छा, अच्छा छा दहा टक्के कमिशन एजंटला म्हणजे त्याची कमाई भरपूर असणार रे भरपूर अरे दिवसाला हजारो रुपये आपण ना नोकरी सोडून भक्तांना देवापर्यंत झटपट पोहोचवणारा एजंट व्हावं असं श्रीधरला त्यावेळी मनापासनं वाटलं पण इथे देवळात तेवढं का विना काम करावं लागणार ना नोकरीतल्या सारख्या आरामात झोपा काढून मिळतो तसा काही पगार मिळणार नाही हे पण श्रीधरला जाणवलं त्यामुळे तो म्हणाला दिवसाला हजारो रुपये अरे बापरे अरे बुधवारी तर जास्त मिळतो हो बुधवार म्हणजे तुमचा दगडोबाचा वार नाही का म बुधवारी साधं दर्शन पन्नास रुपये स्पेशल दर्शन एकशे वीस रुपये आणि गुपचूप स्पेशल दर्शन अडीचशे रुपये पण काय म्हणा साधा दगडोबासाठी तुम्ही बुधवार मात्र छान निवडलाय बरं का अरे इतर कुठल्याही देवाचा नसलेला वार तो, तो काय लोक रिकामेचा असतात आणि त्यांना दररोज भक्तीसाठी देव हवाच असतो जो भक्त सोमवारी शंकराच्या देवळात जातो तो तेवढ्याच भक्तिभावानं शनिवारी मारुतीच्या देवळात सुद्धा जातो बरोबर बोललास अगदी बरोबर बोललास अरे रावणाचे भक्त तेवढ्याच उत्साहात रामनवमी साजरी करत असतील तर नवल नाही हो अच्छा हो 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 हो। म्हणजे काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष पुढारी निवडणुकीच्या तिकिटासाठी भाजपामध्ये उडी मारतो त्याप्रमाणे तसं म्हण हो 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 हो। तसं म्हण पण बुधवारी गुपचूप स्पेशल रांगेला गर्दी खूप असते बरं का हो ना अरे लोकांची श्रीमंती वाढत चालली आहे शाळेत पूर्वी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता अशी गोष्ट असायची आता एका गावात एक गरीब उद्योगपती राहत होता असा त्यात बदल करावा लागेल असं वाटतंय मला <laughs> आता आमची एक नवीन योजना आहे बरं का भुयारी गुपचूप स्पेशल रांग काय म्हणजे रांगेचा चौथा प्रकार नाही नाही रांगेची योजना नाही योजना म्हणजे काय तर आम्ही ना आम्ही इथे विमानतळ आणणार आहोत बरं का विमानतळ आपण चक्कर येऊन खाली पडतोय असं श्रीधरला वाटलं तो खुर्चीला घट्ट धरून बसला हो विमान विमानतळ विमानतळ आणणार आम्ही इथे अरे श्रीमंत लोक खूप येतात ना मंत्री कारखानदार उद्योगपती बडे बडे सरकारी अधिकारी बिल्डर्स मुंबईहून पुण्याहून लांब लांबच्या शहरातून येतात मग ते नेहमी विमानानं प्रवास करतात पण इथे विमानतळ नाहीये कार आणायची तर मधले रस्ते खूप खराब आहेत काही रस्ते तर इतके खराब आहेत की त्या रस्त्यानं जर कारमध्ये बसून आलो ना तर कार, कार होडी आणि टांगा तिन्हीमध्ये बसल्याचा अनुभव हो एकाच वेळी मिळतो पावसाळ्यात चिखलाची रांगोळी उडते शर्टावर म्हणून आम्ही इथे विमानतळ उभा करण्याची विनंती सरकारला केलेली आहे अरे पण विमानतळ सँक्शन होईल पाच मिनिटात सँक्शन होईल राज्यातले आठ मंत्री इथं नियमित येतात नवस वगैरे करतात बरेचसे आमदार खासदार सतत येतात तेही नवस करतात धर्मनिरपेक्षता जपणे अंधश्रद्धा निर्मूलन करणे समाजात विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणे ह्याची शपथ घेतलेले मंत्री आमदार खासदार इथे नवस करून समाज प्रबोधनाचं काम आपण करतोय असं म्हणत आगरकर फुले महर्षी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील आंबेडकर यांचा जय जयकार करत गावोगाव विमानानं हिंडणार हे श्रीधरला त्यावेळी जाणवलं पुढच्या निवडणुकीला ना मतदानाला जायचंच नाही असा सुशिक्षित निर्णय श्रीधरनं घेऊन टाकला अच्छा म्हणजे इथे विमानतळ होणार हे नक्की नक्की होणार शिवाय इथे मागच्या जागेत प्रचंड कार पार्किंग होणार आहे एक हजार कार उभ्या राहू शकतील एवढी जागा आम्ही मिळवली आहे बरं का काय आहे तिथे आधी होत्या झोपड्या आम्ही त्यांना हलवलं दुसरीकडे अच्छा थोडक्यात हुसकावून टाकलं असं म्हणके आता कार ना तेवढी जागा लागणार ना रे आणि दिवसेंदिवस कार वाढत चालले आहेत भक्त वाढत चालले आहेत कारवाल्यांची आमदार खासदारांची उद्योगपतींची सोय केली तर आमच्या देवस्थानचं उत्पन्न वाढणार ना राहण्यासाठी ते भक्त सदन आहे तेच ना हो ते तो आहे ते तो आहे पण समोर आम्ही शंभर भक्त महाल बांधलेत भक्त सदनाचा दर दिवसाला दोनशे रुपये भक्त महालाचा दिवसाला दोन हजार रुपये स्पेशल सोयी आहेत सगळ्या वाटोनुकुलीत भक्त महाल बांधायचा आमचा विचार सुरू आहे वातानुकुलित भक्त महाला तर लोक राहतील म्हणतोस अगदी नक्की राहतील अरे नट नट्या तिथे उतरणार तुरुंगात जाऊन आलेले स्मगलर जुगारी गुन्हेगार तेही तिथेच उतरणार आणि परदेशी पाहुणे ते सुद्धा तिथेच उतरणार श्रीधरला दामोदर कुंभार आठवला हो हा दाम्या दरवर्षी देवस्थानच्या वारीला यायचा साठ किलोमीटर सायकल न यायचा सायकल न परत जायचा साधा पांढरा शर्ट काळी हाफ पॅन्ट कपाळाला लाल रंगाचा उभा नाम ओढलेला असायचा दोन तीन दिवसांच्या भाकरी चटणी कांदा बरोबर ठेवलेला असायचा धर्मशाळेत नाहीतर शाळेच्या वरांड्यात राहायचा देवाच्या पेटीत भक्तिभावानं सव्वा रुपया टाकायचा वाटेत जाता येतो एखाद्या हॉटेलात फक्त कपभर चहा प्यायचा जन्मभर प्रामाणिकपणे जागला दामोदर कुंभार पण गप्पा मारता मारता अचानक समोर किसनभाई प्रगट झाला सादाला किसनभाई भाई म्हणाला अरे हमारे काम का गया जल्दी करो ना हो करूया करूया काळजी करू नका अरे वो उडपी वाला व्यंकटेश आहे का व पंजाबीवाला जगजिंदर आहे का तो पण येणार उशे कॉन्ट्रॅक्ट नाही देणे का तुम घाबरो मत हो तुम घाबरू मत जाओ तुम्हारा काम होता है तुम जाओ घाबरू मत देखो साहेब हमारी सर्व्हिस आहे ना आम्हाला सर्व्हिस आजची राहती समधी गेला तुमच्यावर खुश होणार म्हणून म्हणलं तेवढा जरा आमच्या बागा काळजी करू नका जा तुम्ही तुमचं काम होणार गेला किसनबाई निघून गेला त्याचं असं होतं पूर्वी देवळाच्या बाहेर सदाशिव वडापाव ही एकच खाद्य पदार्थाची गाडी होती नंतर आणखीन दोन चार गाड्या झाल्या वडापाव भजी मिसळ पुलाव असे पदार्थ लोकांना मिळायला लागले पण आता भक्त सदानाच्या हॉलमध्ये एक उंची हॉटेल काढायचं असं सदानं ठरवलं परोठे पनीरचं चा पदार्थ चायनीज पंजाबी पदार्थ पुलाव बिर्याणी अशा विविध प्रकारांचं हॉटेल निघणार होतं देवळाच्या आवारात शाकाहारी आणि आवाराच्या बाहेर मांसाहारी हॉटेल निघणार होतं दोन्ही हॉटेलचं कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाला द्यायचं ठरल्यानं हॉटेलवाल्यांची घाई चाललेली होती उडपी व्यंकटेश जगजिंदर पंजाबी पितळे बंधू मंगलोरी कामत शारदाचरण भैया राजाराम भाऊ मालवणकर किसनभाई म्ह पिंटो या हॉटेलवाल्यांनी पुन्हा पुन्हा सदाच्या भेटी चालू केल्या होत्या आणि हॉटेलचं कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच द्यावं म्हणून ते सगळे सदाला विणवत होते सदा त्यातनं सुद्धा पैसे कमावणार होताच आता ना श्रीधर आता आम्ही मंदिरात दर्शनाची वेळ वाढवली आहे पूर्वी कसं सकाळी सात ते रात्री नऊ अशी वेळ होती पण आता ती पहाटे पाच ते रात्री अकरा अशी केली आहे नवस करण्याची वेळ दुपारी बारा ते चार फक्त इथे कोण नवस बोलतात अरे आम्ही बाहेर बोर्डच लावलाय श्री दगडोबा हा भक्तांना प्रसन्न होतो याचा कित्येक लोकांना अनुभव आलेला आहे बरीच वर्ष मूल न झालेल्या स्त्रियांना श्री भक्तीमुळे अपत्य प्राप्त झालेलं आहे बरेच वेळा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीभक्तीमुळे परीक्षेत यश मिळालेलं आहे अनेक उमेदवारांना निवडणुकीत श्रीभक्तीमुळे विजय प्राप्त झालेला आहे अनेक उद्योजकांची श्री कृपेनं प्रचंड भरभराट झालेली आहे श्री दगडोबा समोर पुरोहितांच्या उपस्थितीत नवस बोलण्याची वेळ दुपारी बारा ते चार आहे नाही पण मला सांग सदा या नवस वगैरे तुला भाकड कथा नाही वाटत <laughs> एका मंदिर चालवणाऱ्याला तू हे विचारतोय सदा जोर जोरात हसायलाच लागला पण पुढे म्हणाला अनिसवाल्यांची एक घटना सांगतो तुला बरं का अन्नीस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन संघवाले ते म्हणाले नवज बिवस सगळं झूट आहे मग त्यांनी एकदा आणला मोर्चा देवळावर मोर्च्यात फक्त पंचवीस लोक मग मी रामू दादा राका दादा अर्जुन दादा पांड्या दादा चौकांना फोन लावले ते टोळी घेऊनच आले पण सगळे भगव्या कफण्या घालून आले बर र <laughs> त्यांनी ना त्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना चोपून काढलं हुसकावून लावलं मग आम्ही आम्ही काळ्या फाळ्यानं खडूवर लिहिलं श्री दगडोबा नवसाला पावतो हे काही जणांना खोटं वाटलं आणि ते मंदिराच्या विरोधात राक्षस रूपानं चालून आले पण श्री दगडोबांनी कोप पावून भक्त रूपानं त्यांना पळवून लावलं भक्तांनी श्री दगडोबावर दाखवलेली श्रद्धा भक्ताला संकटातून तारून नेते <laughs> वा 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 सदा अरे म्हणजे हल्ली देवाचं रक्षण करायला सुद्धा तुला रामू अर्जुन दादा, दादाला बोलवावं लागलं तर श्रीधर ही आता जोर जोरात हसायला लागला श्रीधरचं लक्ष काही पुस्तकं मांडून ठेवली होती ही कसली पुस्तकं रे सदा कपाटातून पुस्तकं काढून दाखवत सदा म्हणाला हि ना श्री दगडोबावर आम्ही तीन प्रकारची पुस्तकं काढली आहेत हे लहान पुस्तक वीस रुपये श्री दगडोबा महात्म्य हे पुस्तक बत्तीस पाने आहे हे मध्यम पुस्तक आहे ना हे श्री दगडोबा दर्शन चाळीस रुपये किमतीचं चा साठ पाने आणि हे श्री दगडोबा भक्तांचा काही वारी अडीचशे रुपयाचं पुस्तक तीनशे पाने ह्यात नवस पावल्याचे अनुभव आहेत आरती आहेत सुविचार आहेत परिसराची माहिती आहे नकाशे आहेत देवळाचे रंगीत फोटो आहेत गरीब लोक ना गरीब लोक वीस रुपयांचं पुस्तक विकत घेतात पण अडीचशे रुपयाच्या पुस्तकाचा खोप जास्त आहे बर का आणि ना खरं ही पुस्तकाची दुसरी आवृत्ती आहे पण इथे आम्ही अकरावी आवृत्ती असं छापून मोकळे झालोय अकरा आवृत्त्या निघाल्यात अर्थी पुस्तक आहे असं म्हणतात आणि फक्त पटकन विकत घेतात ते आता ही दुसरी आवृत्ती लवकर संपेल अच्छा मग तिसरी आवृत्ती तुम्ही सोळावी आवृत्ती म्हणून छापणार असाल काय करणार देवळाच्या विकासासाठी रे फक्त देवळाच्या विकासासाठी असं करावं लागतं बरं मला सांग तुमचं देऊळ दगडोबाचं देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे हो का नाही मग ह्या देवळाच्या आवारात ही बाकीची पाच देवळं कशाला आली अरे लहान लहान देवळ नाही पण आहेत ना देवळं शंकराचं देवळ आहे गणपतीचं देऊळ आहे दत्ताचं आहे देवीचं आहे मारुतीचं आहे काय झालं काही लोक फक्त लो, दगडोबाच्या दर्शनाला येतात असं नाही रे इथे संकष्टीला गणपतीला गर्दी होते गुरुवारी दत्ताला गर्दी होते शनिवारी मारुतीला गर्दी होते शिवरात्री दत्त जयंती हनुमान जयंती या दिवशी प्रचंड गर्दी होते त्यामुळे आम्हाला उत्पन्नही प्रचंड मिळतं अरे तू काय आणखीन दहा देवळं स्थापन करशील ज्योतिबा नरसिंह श्रीकृष्ण श्रीराम लक्ष्मी मल्हारी तुझं काय आहे सांगता येत नाही बरं का साधा तू मला हे सुचलं नव्हतं बरं का बरं झालं तू सुचवलं अयोध्या राम मंदिर लढ्यापासून रामाला हल्ली जरा डिमांडच आली आहे ज्योतिबा मल्हारी त्यांच्या यात्रा जोर राहत होतात तुझ्या कल्पनेचा विचार करायला हरकत नाही बरं का श्रीधर अरे पूर्वी शाळेत शिक्षक शिकवायचे देव पैसा देत नाही श्रमातून पैसा निर्माण होतो आता तो सुविचार बदलायला हवा असं वाटतय श्रमही पैसा मिळवून देतात आणि देवही पैसा मिळवून देतात असा व्हायला हवा तो सुविचार बरोबर आहे का नाही असं म्हणाला आणि श्रीधर जोर जोरात हसला बरोबर आहे बरोबर आहे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे मला सांग मागे जेव्हा मा या देवळाची तू स्थापना केली होतीस तेव्हा तू म्हणाला होतास आठवत का तुला की नुसतं हे एक देऊळ काढून गप्प बसणार नाही दगडोबा मंदिराच्या शाखा काढणार असं म्हणाला होतास बरोबर आहे का नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे आमची इतरत्र कोठेही शाखा नाही हे अभिमानानं सांगण्यात मराठी माणूस मागे पडला मी नाही तसं करणार निरनिराळ्या गावात या मंदिराच्या निदान पाच शाखा काढायचा माझा विचार आहे ह्या वर्षात तुला श्री दगडोबाची पाच मंदिरं दिसतील म्हणजे दिसतील अरे दूर दूरच्या गावाहून भक्त येतोय आणि आमच्या गावापासून हे मंदिर आम्हाला लांब पडतोय असं म्हणतोय त्यांना आश्वासन दिलंय ना मी आश्वासन आश्वासन आहे तू काही मंत्री आहेस काय नाही पण आश्वासन दिलंय बघ तेव्हा पुढच्या चार वर्षात पंधरा ते सोळा ठिकाणी तुला श्री दगडोबाची मंदिरं दिसतील मंदिराची भरभराट कशी होतीये हे श्रीधरला समजलेलं होतं तो घरी जायला निघाला बरं सदा येतो मी नाही असा येत जा अधून मधून आणि हे गे देवाचा अंगारा घेऊन जा प्लॅस्टिकच्या कागदात पॅक केलेली अंगाराची पुडी सदा श्रीधरला दिली अ, सदा ह्याचे किती पैसे द्यायचे नाही तुला फुकट आहे तू जा फुकट घेऊन जा आणि मध्ये अधे कधीतरी येऊन जा असंच येईन अवश्य ये असं म्हणून श्रीधर तिथून बाहेर पडला श्रीधर भक्तिभावानं श्री दगडोबाच्या मंदिराला दुरूनच नमस्कार करता झाला आणि मंदिराच्या शेजारी थाटामाटात उभ्या असलेल्या सदाच्या बंगल्यासाठी हात जोडून श्रीधरनं नमस्कार केला